श्री मेहरबाबा, पाच संतांनी गौरविलेले मेहरबाबा, तो आध्यात्मिक वाटाड्या, सद्गुरु अथवा अवतार आणि तो शरीरधारी अवतार मेहरबाबा या पृथ्वीवर 25 फेब्रुवारी 1894 ते 31 जानेवारी 1969 या काळात हजर होता. अवताराच्या माता पित्यांना अवतार उदरी येण्याविषयीचे संकेत वेळोवेळी प्राप्त होत असतात. प्रसूतीपूर्व काळात मेहरबाबांच्याही सिरींमाई हिला आश्चर्यकारक स्वप्न पडत. ही स्वप्ने ती आपली आई गुलेंदून हिला सांगत असे. गुलेंदून त्या स्वप्नांचा अन्वयार्थ लावत असे. दरवेशाच्या अवस्थेत व्यतीत केलेल्या भ्रमंतीच्या जीवनातील अनुभवांवरून मेहरबाबांचे पिता शेहरियारजी यांनाही आपल्या पत्नीच्या अशा आकांक्षाची कल्पना आली होती. मेहरवान अर्थात मेहरबाबा 11 महिन्यांचा असताना एके दिवशी सिरींमाईने त्याला पाळण्यात घालून एका झाडाखाली ठेवले आणि ती स्वयंपाकघरात गेली. परत आल्यावर तिने जे दृश्य पाहिले त्यामुळे ती जवळजवळ बेशुद्ध पडण्याच्या बेतात होती. एक भयानक नाक सरपटत पाळण्यात शिरला होता आणि त्याने मेहरवानच्या शरीराला वेटोळे घातले होते. मेहरवान त्या नागाबरोबर चक्क खेळत होता. घाबरून सिरींमाईने मदतीसाठी हाका मारल्या. त्यानंतर नागराज अशा रीतीने शांतपणे निघून गेले की जमी ते त्या लहानग्याबरोबर निरागसपणे खेळावयास आले होते. अवताराला भौतिक जगतात आणण्याच्या कामी त्या काळचे 5 सद्गुरू प्रत्यक्ष भूमिका बजावत असतात. बाबाजांच्या पुणे कॅन्टोनमेंटद्वारे मेहरवानला असीम आनंदाची अवस्था प्राप्त झाली. शिर्डीच्या साईबाबांद्वारे त्याला अपरिमित शक्ती प्राप्त झाली. साकुरीच्या उपासनी महाराजांपासून त्याला अनंत ज्ञानाची अवस्था प्राप्त झाली. मेहरवानला भौतिक अस्तित्वाच्या सर्व स्तरावर आणि पातळ्यांवर कार्यरत करण्याकामी उपासनी महाराज प्रत्यक्षपणे अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडत असताना केळगावचे नारायण महाराज आणि नागपूरचे ताजुद्दीन बाबा या दोहोंनी त्याला ईश्वर साक्षात्कारानंतर भौतिक भूमिकेवर पुनर्स्थापित करण्याच्या कामी अप्रत्यक्षशी भूमिका बजावली. यामधून असे अनुमान काढता येईल की नारायण महाराज आणि ताजुद्दीन बाबा यांनी मेहरवानला मनोमय जगताच्या भूमिकांवरचा अनुभव देऊन पुन्हा पूर्वस्थितीवर आणून सोडले आणि साईबाबांनी त्याला चौथ्या भूमिकेवर अमरात शक्ती आणि दैवी शक्ती याचा अनुभव देऊन तदनंतर कारण जगताच्या भूमिकांवरील अनुभव देऊन परिपूर्ण केले. साईबाबांचा आशीर्वाद. 1915 डिसेंबर महिना पहिले महायुद्ध चालू होते. एके दिवशी साईबाबा मिरवणुकीने लेंडी बायकेतून आपल्या स्थानावर परत येत असताना झाडाखाली आपला मित्र खुळू याच्या समयत वाट पाहत बसलेल्या मेहरवानने पुढे होऊन साईबाबांच्या चरणी साष्टांग नमस्कार घातला. आपल्या चरणाशी साष्टांग नमस्कार करीत असलेल्या मेहरवानला पाहून धनगंभीर आवाजात साईबाबांनी शब्द उच्चारले पर्वत दिघा. मेहरवान उभा राहताच त्या दोघांची नजरानजर झाली. त्या तरुणाच्या नजरेत खोलवर पाहत त्या वृद्ध फकराने पुन्हा तेच शब्द उच्चारले पर्वत दिघा. नंतर तिसऱ्यांदा पर्वत दिघा या पवित्र शब्दाच्या आपल्या ईश्वरवाणीने उच्चार करीत त्या वयोवृद्ध देवी पुरुषाने त्या तरुणाला साष्टांग नमस्कार घातला. तसेच पर्वत दिघार या पवित्र शब्दाचे उच्चारण करून ईश्वरी अवताराचा जयघोष केला. साकोरीला 1921 साली मेहरवान उपासनी महाराजांकडे 6 महिने सलगपणे राहिला. ज्या दिवशी मेहरवानने साकोरी सोडली त्या दिवशी उपासनी महाराजांनी त्याला वंदन केले आणि जाहीरपणे ते म्हणाले, मेहरवान तू आदिशक्ती आहेस. सन 1936 साली उपासनी महाराजांनी मेहरवानच्या फोटोसमोर आरती करणे या एकाच कारणास्तव अहमदनगरला भेट दिली. त्या ठिकाणी जमलेल्या लोकांना ते म्हणाले, हा कोण आहे याची तुम्हाला खरोखर कल्पना आहे का? तो अवतार आहे. उपासनी महाराजांच्या दर्शनाकरिता येणाऱ्या प्रत्येकाला महाराज सांगत, मेहरबाबाकडे जा, मी माझा कार्यभार आणि अधिकार त्याच्याकडे सोपला आहे. सांप्रत युगाचे अवतार म्हणून मेहरबाबांनी जे लक्ष वेधक आणि सर्वस्पर्शी कार्य केले त्या कार्यापैकी मस्तांशी म्हणजे खऱ्या ईश्वरजनांशी संपर्क जोडणे हे अत्यंत महत्त्वाचे कार्य त्यांनी केले. फेब्रुवारी 1939 पासूनचा 10 वर्षाचा कालखंड मत्स्य कार्याच्या दृष्टीने मेहरबाबांच्या जीवनातील अत्यंत महत्त्वाचा होता.
1941 1947 हा कालखंड भारताच्या कानाकोपऱ्यातून मस्तांना हुडकून काढण्याच्या कामी वाजवला होता. मस्त शोधून काढण्याकरता 1941 मेहेरबाबांनी 18,000 मैलांचा व 1942 15,000 मैलांचा प्रवास केला. मस्त म्हणजे दैवी प्रेम आणि कैफामध्ये बुडालेला संत. दिसायला वेळी दिसतात पण संपर्कात येतील त्यांना परिस्थिती देतात. ब्रह्मानंदी मस्त मथुरेच्या ज्ञानीपथिक 14 ऑक्टोबर 1946 यांनी मेहेरबाबांच्या चरणाला स्पर्श केला आणि ते म्हणाले, पहा भक्तिभावयुक्त प्रेमाने भगवान श्रीकृष्णाला कसे माझ्याकडे खेचून आणले. हा पूर्ण पुरुष इथे आहे. दक्षिणेकडील नागापट्टणचे उन्मादावस्थेतील मस्त चट्टीबाबा जून 1940 बाबांविषयी म्हणाले, यापुढे अत्यंत त्रासाचे आणि हालाकीचे दिवस येणार आहेत, परंतु बाबा जगाच्या दुःखाचे एक शमन करतील. 1941 जून जुलै महिन्यात अजमेर येथे ते बाबांच्या एका शिष्याला म्हणाले, तू मेहेरबाबांपासून दूर जाण्याचा प्रयत्न करतो आहेस, होय ना, पण यातून काय साध्य होणार आहे. सर्व जगावर बाबांची सत्ता आहे, तेव्हा तू जाणार म्हणजे कुठे जाणार. ते महासागर आहेत, त्यांची सेवा आत्ताच करून घे, कारण एक दिवस असा येईल की हजारो लोक यांच्याकडे नेण्यासाठी धडपडतील आणि मग तुला त्यांना भेटण्याची संधी मिळणार नाही. अशा बाबांच्या चमत्कारांच्या अनेक कथा आहेत. त्यांच्या या चमत्कारांचा अनुभव ज्यांना आला अशांसाठी मेहेरबाबा श्रद्धास्थान बनल्या आहेत. जय बाबा.